कुठलाही चायनीज पदार्थ म्हटला की काही टेक्निक्स आणि टिप्स वापरून आपण रेस्टॉरंटसारखा डिट्टो फ्लेवर आणि टेस्ट आणू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही आहे का? तर आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत की रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण हमखास स्टार्टर म्हणून ऑर्डर करतो, ती म्हणजे चिली पनीर. तर आज आपण खूप साऱ्या टिप्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने चिली पनीर कसं करायचं ते पाहणार आहोत. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपण अजिबात वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी 250 ग्रॅम पनीर असं चौकोनी तुकड्यामध्ये कापून घेतलेले, असे क्यूब्स करून घेतलेले आहेत. तर एका बोलमध्ये मी हे 250 ग्रॅम पनीर आता काढून घेते. तर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. सुके मसाले आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे 1 टीस्पून, 1 चमचा घालते काळी मिरी पावडर. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडंसं वाढवू किंवा कमी करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. असे मसाले व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे. तर इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते आणि त्यानंतर 3 चमचे साधारण मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. थोडंसं पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी एखादा चमचा मी पाणी घेतलं आहे. आणि आता आपल्याला हाताने किंवा चमच्याने मिक्स न करता असं छान टॉस करून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीरला छान मसाल्याचं कोटिंग होईल आणि सर्व मसाले छान असे कोट होतील. मी इथे पनीर दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान असं कोटिंग आलेलं आहे. आता आपण हे पनीर तळून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे काय होतं, तर पनीर कढईला खाली तळताना चिकटत नाही. आता छान तेल तापवून घ्यायचं. तेल तापलं की नाही ते इथे मी छोटीशी पनीरची गोळी करून चेक करून घेतलेलं आहे आणि छान आता पनीरचे क्यूब्स आपण जे कोट करून घेतलेत ते तळून घेणार आहोत. काय होतं, एरवी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतो पाण्यामध्ये पेस्ट करून, त्यामध्ये पनीर कोट करून तळतो. तर अशावेळी पनीर कढईला चिकटण्याची वगैरे शक्यता असते. तर असं मसाले सुखं कॉर्नफ्लॉवर आणि मसाले घालून कोट करून घेतलं तर पनीर छान तळलं जातं, तो क्रिस्पी क्रंचीपणा कायम राहतो आणि कढईला चिकटतसुद्धा नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान पनीर मी तळून घेतलेत. आत्ताच किती टेम्पटिंग दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सर्व पनीर आपल्याला छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे. अजिबात कढईला इथे चिकटत नाही आहे, तुम्ही पाहू शकता, आणि छान तळलेसुद्धा जात आहेत. आणि टॉस केल्यामुळे आपले मसालेसुद्धा छान त्याला कोटिंग झालेत. आता आपण रेसिपीकडे वळूया. तर मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, जे आपण पनीर तळण्यासाठी वापरलं आहे त्यातलं तेल वापरलं आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या एकदम फाईनली चॉप करून घेतल्या आहेत, बारीक चिरून, आणि 1 चमचा किसलेलं आलं. आपल्याला हे मोठ्या आचेवरती, म्हणजेच मिडियम पण हाय फ्लेमवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 हिरवी मिरची वापरली आहे. लहान मुलं खाणार असतील तर थोडं तिखटाचं प्रमाण आपण कमी ठेवतो. त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा, इथे तुम्ही पातीचा कांदासुद्धा बारीक चिरून वापरू शकता. आणि आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच छान सॉटे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण साधारण 1/2 कप त्यामध्ये पाणी ॲड करतो आहे आणि आपल्याला हे छान एकदा ढवळून घ्यायचं आहे. कुठलाही चायनीजचा पदार्थ तुम्ही बघत असाल तर कढईमध्ये हाय फ्लेमवरतीच केला जातो, त्याचा तो फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर डार्क सोया सॉस मी इथे वापरते. तर 2 चमचे डार्क सोया सॉस मी घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 ते 2 चमचे रेड चिली सॉस. बाजारामध्ये किंवा कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतो. तर 2 चमचे डार्क सोया सॉस आणि 2 चमचे मी रेड चिली सॉस ॲड केलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आणि हाय फ्लेमवरती 2 मिनटं शिजवून घ्यायचे. त्यानंतर त्याचा फ्लेवर येण्यासाठी मी इथे 1 चमचा साखर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा छान मिक्स करून आपल्याला हे छान दाटसर होईपर्यंत हाय फ्लेमवरतीच 2 मिनटं स्टर करत राहायचे. सगळी प्रोसेस मी इथे हाय फ्लेमवरती करते, सतत ढवळत राहायचे. त्यानंतर अशा पद्धतीने चौकोनी तुकड्यांमध्ये मी 1 शिमला मिर्च कापून घेतली, ती त्यामध्ये ॲड केली. त्यानंतर 1 कांदा सेम आकारामध्ये आपल्याला कापून घेऊन तोसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे पुन्हा 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे, कारण त्यांचा क्रंचीनेस कायम राहिला पाहिजे. त्यानंतर पातीचा कांदा, कांद्याची पात मी इथे 1 बाउल कापून घेतलेली आहे, त्यापैकी 1/2 कांद्याची पात मी ॲड केली आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा मी इथे काळी मिरी पूड ॲड केलेली आहे. पनीरमध्ये सुद्धा आपण कोटिंगमध्ये काळी मिरी पूड वापरली आहे, त्यामुळे त्याप्रमाणे इथे आपण ती यूज करणार आहोत.
त्यानंतर हे सर्व घालून पुन्हा एकदा छान मी मिक्स करून घेतलं आहे. 2 मिनटं आपलं हे परतून सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण स्लरी बनवणार आहोत. तर एका बाउलमध्ये मी 2 चमचे साधारण कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. बाउल व्हाईट असल्यामुळे आणि कॉर्नफ्लोअरसुद्धा व्हाईट असल्यामुळे इथे दिसत नाही आहे, ते पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला इझिली विजिबल होईल. तर असे आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये साधारण 1/4 कप पाणी घालून मी छान अशी स्लरी करून घेतली आणि ती त्यामध्ये ॲड करून कंटिन्यू आपल्याला हे हाय फ्लेमवरती छान ठेवत राहायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं, दाटसरपणा खूप छान येतो आणि फ्लेवर येतो. तुम्ही पाहू शकता अगदी हाय फ्लेम असल्यामुळे अगदी मिनिटभरातच हे छान दाटसर झालं आहे आणि आपला बेस खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे. आपण शिमला मिरची आणि कांदासुद्धा 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवरती क्रंची होईपर्यंत परतून घेतले होते. आता जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते यामध्ये ॲड केलं आहे आणि पुन्हा एकदा हाय फ्लेमवरतीच आपल्याला छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं हे परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेली कांद्याची पात आपण ॲड करणार आहोत आणि 2 मिनटं परतून घेणार आहोत. झालं आपलं रेस्टॉरंट स्टाईल एकदम सेम फ्लेवरचं चिली पनीर तयार आहे. आहे की नाही सोपी पद्धत? आणि ट्रस्ट मी, खूप टेस्टी लागतं आणि सेम रेस्टॉरंट स्टाईल चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.